सांगलीमध्ये आरती अवधूत महासोहळा संपन्न झाला आहे. सांगलीत आज आरती अवधूत महासोहळा संपन्न झाला. श्रीपंत महाराज बाळेकुंद्री यांच्या जन्मदिनानिमित्त दरवर्षी पार पडणाऱ्या आरतीला 125 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं ही आरती अवधूत महासोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. गोकुळाष्टमी आणि आरतीला 125 वर्षाचा दिन एकच दिवशी आल्यानं मोठ्या उत्साहात ही आरती महासोहळा पार पडला. सांगलीच्या माईघाटावरील आरती महासोहळ्यानिमित्ताने हजारो भक्तांनी मोठी गर्दी केली होती. तर ज्या ज्या ठिकाणी दत्त मंदिर आहेत त्या ठिकाणी हा आरती अवधूत महासोहळा पार पडला आहे. या सगळ्यांना आम्ही सूचना दिलेली आहे आणि सगळीकडे 3 वाजता सगळ्यांनी मिळून किंवा जे आपल्या घरामध्ये असतील त्या सगळ्यांनी आपल्या घरामध्ये पंतांच्या पोटासमोर आरती म्हणायची. आणि हा महाराष्ट्रभर हा सोहळा, महाराष्ट्रच काय संपूर्ण भारतभर हा सोहळा हे झालेला आहे. कारण अनेक भक्त आमचे जे आहेत ते परदेशसुद्धा आहेत, त्यानंतर भारतामध्ये अन्य ठिकाणी आहेत, काही जणं आता मथुरेला आहेत, अयोध्येला आहेत. त्या सगळ्यांना आम्ही सूचना दिलेली आहे आणि हा 3 वाजताचा सोहळा हा सगळीकडं मोठ्या प्रमाणात साजरा झालेला आहे यात काही शंका नाही. कारण आम्हाला जी प्रोत्साहन देणारे आहेत, आम्हाला ताकद देणारे आहेत, हे आमचं दैवत आहे आणि हेच देणार आहेत. आणि त्यांच्या आशीर्वादानं हे मंदिर आजही चाललेलं आहे, यापुढेही आम्ही असंच चालवणार आहे. सगळ्या भक्तांना एकत्र घेऊन असे सोहळे जे सूचना येतील त्याप्रमाणे आम्ही सोहळे साजरे करणार आहे. आज म्हणजे माझं भाग्य आहे की हा 125वा आरती अवधूताचा कार्यक्रम आणि पंतांचा 163वा वाढदिवस हा माझ्या देखरेखीखाली झाला आणि पंतांच्या आशीर्वादाखाली झाला हे माझं भाग्य आहे. हा योग लागतो आहे, पंतांचे आशीर्वाद लागतात आणि मला माझ्या काकांचे जे गोविंद महाराज याच्या आधीचे सद्गुरू होते त्यांचेही मला आशीर्वाद आहेत. तर आपण सगळे इथं भक्त आलेले आहेत, सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि आपण पण आलात त्याबद्दल आपलं धन्यवाद.